श्रीगोंदा शहरातील सिंपी गल्लीमध्ये वास्तुकलेचा अलौकिक नमुना असणारे महालक्ष्मीचं मंदिर आहे. शिलाहाराच्या काळामध्ये बांधलेल्या या मंदिरावरती नागबंद, नरसिंह, लज्जागौरी अशी विविध शिल्पे आहेत. खरं तर हे श्रीगोंदा शहराचं शिल्पवैभव आहे, मात्र भाविक आणि पर्यटकांअभावी त्याला भग्नावस्था आलेली आहे. त्याकडे पुरातत्व खात्याचंही लक्ष नाही आहे. परिणामी तब्बल 900 वर्षाचा हा ऐतिहासिक ठेवा अडगळीत पडला आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी आता ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे. परंतु शिल्पकला कशी असते आणि त्या काळात कोरीव शिल्प कसे होते याचं अजूनही जागृत उदाहरण हे मंदिरात आल्यानंतर कळते. सभामंडपातच शिल्पकलेचा नमुना पाहायला मिळतो. आतमध्ये अनेक वर्षापासून मंदिर जात नसल्याने या मंदिराच्या आतील भागात नेमकं काय दडलंय हे पाहता येत नाही. हे मंदिर श्रीगोंद्याचं वैभव असून या मंदिराचं जर जीर्णोद्धार केला तर लोकांसाठी पर्वणी ठरणार आहे. नगरपालिका आणि इतिहासतज्ज्ञांनी त्यासाठी परिश्रम घेतले तर हे मंदिर लोकांसाठी खुलं होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिरात येण्यासाठी कुठलाही चारही बाजूने रस्ता नाही. मंदिर जागेवर आहे, पण अतिक्रमण वाढल्याने ही दुरावस्था आहे.